नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोल्युशन चॅप्टरचा आपलं आजचं हे 6वं लेक्चर आहे आणि त्यामधला आपण जो टॉपिक कव्हर करणार आहोत आज, त्या टॉपिकचं नाव आहे फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन अँड द प्रॉब्लेम्स. म्हणजे आपण पाठीमागच्या लेक्चरला क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी हा कन्सेप्ट चालू केलेला आहे. तर क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज या चार असतात, त्याच्यामधल्या दोन क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज ह्या आपण पाठीमागच्या दोन लेक्चरमध्ये पाहितलेल्या आहेत. म्हणजेच लोअरिंग इन वेपर प्रेशर अँड सेकंड प्रॉपर्टी इज इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस आवर थर्ड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी, दॅट इज फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन्स. अँड नेक्स्ट पॉईंट इज प्रॉब्लेम्स ऑन द बेसिस ऑफ क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज. जे काही पाठीमागच्या दोन क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहेत त्याच्यावरती आपण प्रॉब्लेम आज चालू करणार आहोत. सो फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन इज अ सिमिलर टू अ बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन. बोथ आर द सिमिलर प्रॉपर्टीज, अप्रॉक्सिमेटली सिमिलर प्रॉपर्टीज. सो फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन, फर्स्ट ऑफ ऑल द डेफिनेशन ऑफ फ्रीझिंग पॉईंट. फ्रीझिंग पॉईंट इज द पॉईंट इन द सेन्स टेम्परेचर. फ्रीझिंग पॉईंट इज द टेम्परेचर ॲट विच द वेपर प्रेशर ऑफ सॉलिड बिकम्स इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ द लिक्विड. When solid and liquid at an equilibrium with their vapor pressure, then we can say the temperature is the freezing point of that liquid. Okay, so freezing point, definition of freezing point, freezing point of liquid, it is also a property of liquid, is the temperature at which liquid and solid are in equilibrium and द टू फेजेस हॅव द सेम वेपर प्रेशर. ज्या दोन फेजेसमध्ये ते असणार आहेत त्या दोन्ही फेजेसचं वेपर प्रेशर ज्या टेम्परेचरला एकच असेल, एकसारखंच असेल, त्या टेम्परेचरला आपण काय म्हणणार, फ्रीझिंग पॉईंट. सो वन्स अगेन, फ्रीझिंग पॉईंट ऑफ सोल्युशन कंटेनिंग नॉन वॉलाटाईल सोल्युट इज लोअर दॅन द ऑफ प्युअर सॉल्वंट. म्हणजे पुन्हा एकदा बघा, जसं की बॉइलिंग पॉईंट हा सोल्युशनचा जास्त असतो तसा फ्रीझिंग पॉईंट हा सॉल्वंटचा जास्त असतो आणि सोल्युशनचा हा कमी असतो. एक्झॅक्टली अपोजिट आलेले दोन्ही. समजा बॉइलिंग पॉईंट घेतला तर बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होतो आणि फ्रीझिंग पॉईंट सोल्युशनचा डिक्रीज होतो. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. सो फ्रीझिंग पॉईंट ऑफ सोल्युशन इज ऑलवेज लेस दॅन दॅट ऑफ द सॉल्वंट. सोल्युशनपेक्षा सॉल्वंटचा फ्रीझिंग पॉईंट हा नेहमी कमी असतो. नेक्स्ट, जर आता आपण हे मॅथमॅटिकली प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू, इफ T not F is the freezing point of pure solvent, not is the pure, T is the temperature and F is the freezing point temperature. So freezing point of a pure solvent and TF that of the solution in which non-volatile solute is dissolved. TF हा freezing point आहे सोल्युशनचा की ज्या सोल्युशनमध्ये non-volatile solute dissolve केलेला आहे. T not F हा freezing point आहे pure solventचा. तर वरती सेकंड नंबरच्या पॉईंटनुसार कोण जास्त असणार आणि कोण कमी असणार, किंवा कोण लहान असणार आणि कोण मोठं असणार. सो अकॉर्डिंग टू सेकंड पॉईंट द फ्रीझिंग पॉईंट ऑफ सोल्युशन इज लोअर दॅन द फ्रीझिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट. सो टी नॉट एफ इज ग्रेटर दॅन टी एफ. सो डिफरन्स बिटवीन दीज टू, डिफरन्स बिटवीन दीज टू इज द डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट. सो डेल्टा टी एफ इज इक्वल टू टी नॉट एफ मायनस टी एफ. पण जर बॉइलिंग पॉईंटसाठी आपण कन्सिडर केलं, सो डेल्टा टी बी इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट इज इक्वल टू टी बी मायनस टी नॉट बी. ओके, रिमेंबर द बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन इज मोर दॅन सॉल्वंट, बट फ्रीझिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट इज मोर दॅन सोल्युशन. नेक्स्ट, फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन इज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग. वन्स अगेन वी आर अगेन हॅव अ डेफिनेशन ऑफ फ्रीझिंग पॉईंट विच इन्क्लूड्स द वेपर प्रेशर कन्सेप्ट. दॅट मीन्स वेपर प्रेशर इज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ लोअरिंग इन, सॉरी, फ्रीझिंग पॉईंट इज द कॉन्सिक्वेन्स ऑफ वेपर प्रेशर. डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट, लोअरिंग इन वेपर प्रेशर. सो डिप्रेशन मीन्स less and lowering is so less. So freezing point depression is directly proportional to vapor pressure lowering.
सो वेपर प्रेशर लोअरिंग ऑफ युअर सॉल्वंट वी आर गोइंग टू प्लॉट वन्स अगेन द ग्राफ ऑफ वेपर प्रेशर अँड अ टेम्परेचर. द ग्राफ इज ॲज बिलोज. खालील दिल्याप्रमाणे ग्राफ आहे. ग्राफ कुणाचा काढलेला आहे? वेपर प्रेशर आणि टेम्परेचरचा. सो आपण हे पाठीमागच्या कालच्याच लेक्चरला पाहिलं होतं की वेपर प्रेशर ऑफ लिक्विड प्युअर सॉल्वंट अँड सोल्युशन, प्युअर सॉल्वंटचं वेपर प्रेशर हे जास्त असतं नेहमी कोणापेक्षा, सोल्युशनपेक्षा. म्हणून प्युअर सॉल्वंटची जी लाईन आलेली आहे दॅट लाईन लाईज अबोव द लाईन ऑफ वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. जर तुम्ही लिक्विडला टेम्परेचर कमी करत गेला तर वेपर प्रेशर पण काय होत जाणार आहे, कमी होत जाणार. हे कमी होत गेल्यानंतर एक पॉईंट असा येईल, सो ॲट पॉईंट बी द वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट, सॉल्वंट स्टार्ट्स कन्व्हर्टिंग इन टू अ लिक्विड, स्टार्ट्स कन्व्हर्टिंग इन टू अ सॉलिड. सो पॉईंट बी, ॲट पॉईंट बी द वेपर प्रेशर ऑफ लिक्विड अँड सॉलिड्स आर सेम, दॅट पॉईंट इज कॉल्ड ॲज द फ्रीझिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट, दॅट इज टी नॉट बी. ओके, हिअर टी नॉट बी, टी नॉट बी इज द फ्रीझिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट. सिमिलरली सोल्युशनच्या बाबतीत पण जर सोल्युशनचं टेम्परेचर कमी करत गेला तर तो एका पॉईंटला येईल, ई या पॉईंटला आलेला आहे की ज्या पॉईंटला काय होणार आहे, सोल्युशनचं वेपर प्रेशर आणि सॉलिड सॉल्वंटचं वेपर प्रेशर हे एकसारखंच असणार. त्याला आपण काय म्हणणार, डिट इज अ फ्रीझिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. बघा, ए सी इज द लाईन, ए सी ही एक लाईन आहे विच इंडिकेट्स द वेपर प्रेशर अँड टेम्परेचर कर्व ऑफ सॉलिड सॉल्वंट. म्हणजे स्थायी रूपात आलेले जे सॉलिड फॉर्ममधलं सॉल्वंट आहे त्यांचा हा कर्व सांगतो आहे. तो म्हणजे ज्या कोणत्या पॉईंटला सोल्युशन आणि सॉल्वंट इंटरॅक्ट होतात त्या पॉईंटला म्हणायचं त्यांचा फ्रीझिंग पॉईंट. आणि इथं क्लिअरली असं दिसतं आहे की या दोघांच्यामध्ये फ्रीझिंग पॉईंटमध्ये फरक आलेला आहे, डिफरन्स आलेला आहे. फ्रीझिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट इज मोर दॅन द सोल्युशन. सो इट इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. तेच पुढं फक्त मी नोट्समध्ये मांडलेलं आहे. सो आपण नोट्समध्ये पाहूया. सांगितल्याप्रमाणे ए बी हा वेपर प्रेशरचा कर्व आहे. कोणाचा? सॉलिड सॉल्वंटचा. सी डी हा वेपर प्रेशरचा कर्व आहे. कोणाचा? प्युअर सॉल्वंटचा. आणि ई एफ हा वेपर प्रेशरचा कर्व आहे. कोणाचा? तर सोल्युशनचा. आपण ज्या तीन लाईन पाहितलेल्या आहेत बरोबर, ए बी हा सॉलिडचा, त्यानंतर सी डी हा सोल्युशनचा, आणि ई एफ सॉरी सी डी हा सॉल्वंटचा आणि ई एफ हा सोल्युशनचा. मग हे ज्या ठिकाणी मिळतात, ठीक आहे, नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहू आपण. द कर्व ए बी अँड सी डी, ठीक आहे, कर्व ए बी अँड सी डी इंटरसेप्ट ॲट पॉईंट बी. ए आणि हा बी ए, नंतर हा सी आणि हा डी कर्व आहे. ज्या ठिकाणी हा इंटरसेप्ट होतात तो पॉईंट कोणता आहे? तो पॉईंट आहे बी, वेअर द सॉलिड अँड लिक्विड फेजेस ऑफ प्युअर सॉल्वंट आर इन इक्विलिब्रियम. ज्यावेळेस सॉलिड आणि लिक्विड दोन्ही इक्विलिब्रियममध्ये असतात त्या टेम्परेचरला काय म्हणायचं? दॅट टेम्परेचर इज द नथिंग बट द फ्रीझिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट. सिमिलरली त्याचप्रमाणे ई हा पॉईंट असा आहे की ज्या पॉईंटला ई एफ आणि ए बी या दोन लाईन इंटरप्ट होतात बरोबर, मग या पॉईंटला काय असणार आहे? सॉल्वंट आणि सोल्युशन, सॉलिड सॉल्वंट आणि सोल्युशन यांचं वेपर प्रेशर एकसारखंच असणार आहे. ते दोन्हीही इक्विलिब्रियममध्ये असणार आहे. त्या टेम्परेचरला म्हणायचं फ्रीझिंग पॉईंट ऑफ सोल्युशन, टी एफ. सो ग्राफवरून एक गोष्ट क्लिअर होते, द फ्रीझिंग पॉईंट ऑफ सोल्युशन इज लोअर दॅन दॅट ऑफ प्युअर सॉल्वंट. त्यांच्यामधला गॅप म्हणजे तो डिफरेशन इन फ्रीझिंग पॉईंट. नेक्स्ट, वाय फ्रीझिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट इज लोअर्ड बाय डिझॉल्विंग नॉन व्हॉलाटाईल सोल्युट इन इट. फ्रीझिंग पॉईंट कमी होण्याचं कारणच काय? का फ्रीझिंग पॉईंट कमी होतो? तर थेरॉटिकली यांनी असं सांगितलेलं आहे. बघा, जर आपण सॉल्वंट घेतलं, प्युअर सॉल्वंट घेतलं, तर त्या सॉल्वंटमध्ये काय असणार आहे? फक्त सॉल्वंटचेच मॉलिक्युल्स असणार. अँड दे हॅव अ स्ट्रॉंग इंटरॅक्शन, दे हॅव अ स्ट्रॉंग अट्रॅक्शन बिटवीन द सॉल्वंट मॉलिक्युल. सो फ्रीझिंग पॉईंट ऑफ प्युअर लिक्विड, द अट्रॅक्शन फोर्सेस अमंग द मॉलिक्युल, अमंग द मॉलिक्युल इन द सेन्स दे हॅव ओनली अ सॉल्वंट सॉल्वंट मॉलिक्युल्स आर इनफ टू कॉज द चेंज
ऑफ फेज फ्रॉम लिक्विड टू सॉलिड. सॉलिड टू लिक्विडमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर त्यांच्यामधला जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो इनफ आहे, स्ट्रॉंग आहे, ठीक आहे. सो दॅट्स वाय इट रिक्वायर्स अ मिनिमम टेम्परेचर टू बिकम्स क्लोजर अँड क्लोजर. दे हॅव ऑलरेडी स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन, दे नॉट रिक्वायर्ड मच मोर लेस टेम्परेचर टू कन्वर्ट इट इन टू अ लिक्विड स्टेट. म्हणजे त्यांच्यामध्ये ऑलरेडी पुष्कळ अट्रॅक्शन असल्यामुळं त्यांना फारसं टेम्परेचर कमी करावं लागत नाही की त्यांच्यामध्ये अजून अट्रॅक्शन वाढण्यासाठी. टेम्परेचर कमी केलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढणार, फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलं की त्यांच्यामधलं स्टेट चेंज होणार आहे. पण जर तुम्ही सोल्युशन बनवलं तर काय होणार आहे, द सॉल्व्हंट मॉलिक्युल्स आर सेपरेटेड बाय इच अदर बिकॉज ऑफ द सोल्यूट मॉलिक्युल्स आर इंट्रोड्यूस इन बिटवीन देम. सोल्यूटचे पार्टिकल्स त्यांच्यामध्ये येतात, सोल्यूटचे मॉलिक्युल्स त्यांच्यामध्ये येतात, दोन सॉल्व्हंटच्या मॉलिक्युल्सच्या मध्ये, म्हणून त्यांच्यामधलं जे काही इंटरॅक्शन आहे ते इंटरॅक्शन पण कमी होतं, ठीक आहे. जर इंटरॅक्शन कमी झालं, त्यांच्यामधलं अट्रॅक्शन कमी झालं, आणि जर त्यांच्यामधलं अट्रॅक्शन कमी झाल्यामुळं लिक्विडचं रूपांतर जर सॉलिडमध्ये करायचं असेल तर टेम्परेचर अजूनच कमी करावं लागतं जेणेकरून त्यांच्यामधलं इंटरॅक्शन हे स्ट्रॉंग व्हावं म्हणून. सो दिस रिझल्ट्स इन डिक्रीज इन अट्रॅक्शन फोर्सेस, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस बिटवीन द सॉल्व्हंट मॉलिक्युल. म्हणून सॉल्व्हंट मॉलिक्युलमधले अट्रॅक्टिव्ह फोर्सेस हे कमी होतात. याचा परिणाम असा होतो की टेम्परेचर ऑफ सोल्युशन इज लोअर्ड बिलो द फ्रीझिंग पॉईंट ऑफ द सॉल्व्हंट विच कॉजेस फेज चेंजेस. म्हणून त्यांना टेम्परेचर कमी करावं लागतं. नेक्स्ट, फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. हा पॉईंट अगदी जसाच्या तसा आहे बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशनसारखाच. आपण हा पॉईंट असा पण पाहिला होता, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. वन्स अगेन, ॲज लाईक बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट इट इज एक्सपेरिमेंटली कन्फर्म अँड थर्मोडायनेमिकली डिटरमाइंड दॅट डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मोलॅलिटी ऑफ सोल्युशन. दस मॅथमॅटिकली वी कॅन से दॅट डेल्टा टी एफ दॅट इज डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट, फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्मॉल यम दॅट इज मोलॅलिटी. वन्स अगेन, कन्वर्ट डायरेक्टली प्रपोर्शनल इन टू अ इक्वेशन. सो बाय टेकिंग द कॉन्स्टंट, दॅट कॉन्स्टंट इज डिफरंट दॅन बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन कॉन्स्टंट. सो वी कॅन कॉल दॅट, जसं आपण के बीला बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन असं म्हटलं होतं किंवा इलिव्हेशन कॉन्स्टंट असं म्हटलं होतं, तसं याला काय म्हणता येईल, याला म्हणता येईल फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन कॉन्स्टंट ऑर डिप्रेशन कॉन्स्टंट. जसं बॉइलिंग पॉईंटला म्हटलं होतं इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट, तसं यालाच एक स्पेसिफिक नाव आहे, याला म्हणायचं क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. सो वेअर यम इज द मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट किला काय म्हणायचं, फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन कॉन्स्टंट ऑर क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. आता या क्रायोस्कोपिकच्या कॉन्स्टंटची डेफिनेशन काय येईल, जसं बॉइलिंग पॉईंटची आहे त्याचप्रमाणे क्रायोस्कोपिकची. इफ जर मोलॅलिटी वन असेल तर डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट इज नोन ॲज द क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. सो डेफिनेशन इज दस क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इज फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन प्रोड्यूस्ड बाय वन मोलाल सोल्युशन. जसं बॉइलिंग पॉईंटचं आहे तसंच. युनिट ऑफ के एफ अँड के बी इज सेम, दोघांचं युनिट मात्र सेमच असतं, ठीक आहे. फ्रीझिंग पॉईंट घ्या किंवा बॉइलिंग पॉईंट घ्या, दीज आर द टेम्परेचर्स, ते दोन्हीही टेम्परेचर्स आहेत, म्हणून त्यांचं युनिट काय असणार आहे, केल्विन. आणि मोलॅलिटीचं युनिट केल्विन के जी, सो फायनल युनिट केल्विन के जी पर मोल. हा केल्विन आणि डिग्री सेल्सियस डिफरन्स असल्यामुळं दोन्हीही सेम असू शकतात, हा म्हणजे असतातच, ठीक आहे. इथं डिफरन्स घेतला आहे आपण डेल्टा, म्हणून इथं आपण डिग्री सेन्सेस घेतलेले, फक्त इथंच केल्विन आणि डिग्री सेन्सेस आपण घेऊ शकतो, बरोबर. म्हणजे तुम्ही के बीचं जरी घेतलं तरी के बी फॉर इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट तुम्ही त्याला युनिट असं पण म्हणू शकता, केल्विन के जी पर मोल ऑर डिग्री सेन्सेस के जी पर मोल, काही फरक पडणार नाही. सो नेक्स्ट, हे दोन मार्कांसाठी डेरिवेशन विचारलं जातं. ही आपली तिसरी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, थर्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अँड द रिलेशन बिटवीन मोलार मास ऑफ सोल्यूट. आपण याच्या आधीच्या दोन पाहितलेल्या आहेत सिम्पली. सो इथपर्यंत तर आपण आत्ताच पाहितलेलं आहे, कुठपर्यंत, इक्वेशन नंबर वनपर्यंत. डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इन टू
मोलॅलिटी यम. ठीक आहे, नेक्स्ट, इफ डब्ल्यू टू ग्रॅम ऑफ सोल्यूट सेम तीच मेथड आहे, त्याच पद्धतीने मी सोडवलेलं आहे, दोघांच्यामध्ये फारसा काही फरक नाही आहे. मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन हे आणि मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम फ्रीझिंग पॉइंट डिप्रेशन, दोघांच्यामध्ये फारसा काही फरक नाही आहे, फक्त एक दोनच टर्म्स बदललेले आहेत. डेल्टा टी एफ घेतलेलं आहे डेल्टा टी बीच्या ऐवजी आणि के एफ घेतलेलं आहे के बीच्या ऐवजी, बाकी सगळ्या टर्म्स सेम आहेत. म्हणजे तुम्ही जर एक केलं कोणतंही तर तुम्हाला दुसरं ॲटोमॅटिकली लिहिता येईल. ठीक आहे, तर नंबर ऑफ मोल्स आपण कसे काढतो, डब्ल्यू टू डिवायडेड बाय यम टू. नेक्स्ट डब्ल्यू वन, आता इथं दिलेलं वजन आपल्याला काय आहे, ग्रॅममध्ये, पण आपण मोलॅलिटीमध्ये स्पेशली वजन कशामध्ये घेतो, के जीमध्ये. डेफिनेशननुसार मोलॅलिटी म्हणजेच काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पर के जी ऑफ सॉल्वंट, किती के जी सॉल्वंट आहे त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ मोल्स आहेत यांचा रेशो. इन द सेन्स वी हॅव टू कन्वर्ट, वी मस्ट हॅव टू कन्वर्ट द मास ऑफ सॉल्वंट फ्रॉम ग्रॅम इन टू अ के जी सिम्पली by dividing the mass of solvent gram by 1000, it becomes 1000 divide, sorry, W2 divided by 1000 kg. So, recall the equation, तेच equation मी परत मांडतो, कोणतं मोलॅरिटीचं, तर आपण हे equation आपल्याला माहिती आहे, number of moles of solute, mass of solvent, हे equation एक आहे, हे एक equation आहे. So, equation 1 आणि 2 वरून मोलॅरिटी इज इक्वल टू W2 M2 मोल डिवाइडेड बाय डब्ल्यू वन 1000 के जी इज इक्वल टू 1000 डब्ल्यू टू, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटरवरती गेला तर इक्वेशन सोडून घेतलं. आता इक्वेशन वन काय होईल, तर इक्वेशन वन मी पुन्हा मांडतो, डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इन टू मोलॅलिटी. आता इथं फक्त मोलॅलिटीची ही जी टर्म आलेली आहे ही टर्म इथं मी इंट्रोड्यूस करणार बस. सो डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ मल्टीप्लाय बाय 1000 डब्ल्यू टू एम टू. सो इथं आपली एक टर्म आलेली आहे एम टू आणि सेकंड टर्म आलेली आहे डेल्टा टी एफ, दॅट इज द रिलेशन बिटवीन मोलार मास ऑफ सोल्यूट अँड फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन. सिम्पली आपण याला असंही म्हणू शकतो एम टू इज इक्वल टू के एफ मल्टीप्लाय बाय 1000 डब्ल्यू टू डेल्टा टी एफ इन टू डब्ल्यू वन. ओके, थँक्यू.